बातमी आहे औरंगाबादची। औरंगाबाद जिल्ह्यातल्या 33 घोटाळ्याचा मास्टरमाइंड संतोष राठोडला बेड्या ठोकल्यानंतर त्याच्या नातेवाईकाकडून हिशेबाच्या 3 डायऱ्या पोलिसांनी जप्त केल्यात। सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना फसवणाऱ्या 33 घोटाळ्यातल्या नोंदी या डायरीमध्ये आहेत। अनेकांची नावं वेगवेगळ्या व्यवहाराच्या नोंदी यामध्ये असल्यामुळे या घोटाळ्यामध्ये अडकलेले आणि शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत। या 33 घोटाळ्यामध्ये राजकीय नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, डॉक्टर, शेतकऱ्यांची नावं सुद्धा आहेत। त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। बेसिकली आरोपी जो आहे हा बरेच वर्षाचे काम करतोय, साधारण 2013 पासून हे काम करतोय आणि आतापर्यंत तर आम्हाला एक्झॅक्ट आकडा कळू शकलेला नाही आणि याचा व्याप्ती जी आहे या घोटाळ्याची हे गेल्या 2-3 वर्षामध्ये वाढलेली आहे, पण तपास अजून सुरू आहे त्याच्यामुळे एक्झॅक्ट आकडा आपल्याला सांगता येणार नाही। त्या डायरीमध्ये असं दिसते की डायरेक्ट लोकांनी काही पैसे लावलेले आहेत आणि काही इतरांकडनं जमा करून म्हणजे मिडलमॅनचं सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यावर अधिक आता आमचा तपास सुरू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।